वेलकम गाइस, वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल ऑफ आइडियल साइंस एकेडमी। सो इन द टुडेज वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस सेवरल कन्सेप्ट्स रिगार्डिंग द कार्डियक सर्कुलेशन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही कन्सेप्ट्स डिस्कस करणार आहोत। देर आर सम स्मॉल कन्सेप्ट्स बट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ आर एग्जाम्स। सो काही कन्सेप्ट्स आहेत जे की हार्टशी संबंधित सर्क्युलेशनशी संबंधित आहेत। कोणकोणते? सो बघूया आपण वन बाय वन। समजा पहिली कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणतो हार्ट रेट। हार्ट रेट, हार्ट रेट कोणाला म्हणतात? सो इफ यू वॉन्ट टू डिफाईन इट, द हार्ट रेट यू कॅन से द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ह्युमन हार्ट, इट इज अ हार्ट रेट। ओके, ह्युमन हार्टचं जे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं त्याला हार्ट रेट असं आपण म्हणत असतो। मग नेमका एखाद्या नॉर्मल व्यक्तीचा, नॉर्मल पर्सनचा, हेल्दी पर्सनचा हार्ट रेट किती असतो? सो द हार्ट रेट ऑफ अ हेल्दी पर्सन इज अबाउट 72 बीट्स पर मिनिट। हा एखादा हेल्दी व्यक्तीचा हार्ट रेट असतो 72 बीट्स पर मिनिट। मग हा हार्ट रेट चेंज असतो का कॉन्स्टंट असतो? सो एक गोष्ट लक्षात ठेवा, 72 बीट्स पर मिनिट हा ॲव्हरेज हार्ट रेट आपण एखाद्या रेस्ट पोझिशनमध्ये जेव्हा असतो तेव्हाचा हा हार्ट रेट आहे। नॉर्मल, जेव्हा आपण नॉर्मली बोलतो, नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करतो। नाव आय एम टॉकिंग नॉर्मली, सो माय हार्ट रेट शुड बी 72 बीट्स पर मिनिट इफ आय एम हेल्दी। ओके, अँड जर सपोज आपण धावतोय, इफ आय एम रनिंग, इफ आय एम डुईंग एनी यू कॅन से रॅपिड ॲक्टिव्हिटीज, सपोज रनिंग ऑर अनादर एक्सरसाइज अँड ऑल, त्यावेळेस आपला हार्ट रेट चेंज होतो फॉर टाईम बिंग। म्हणजे तुम्ही फील केलं असेल, जर तुम्ही धावत आहात, धावल्यानंतर जर तुम्ही एका जागेवर कुठंतरी उभे राहिले, तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमचा हार्ट रेट हा काही अंशी वाढलेला असतो। ओके, इट हॅज इन्क्रीज्ड ॲट सर्टन लेवल। ओके, म्हणजे तेव्हा 72 बीट्स नसतात, 72च्या प्लस 80 प्लस काही असू शकतो बीट्स। ओके, म्हणजे काही म्हणजे काही राहणार नाही, पण 72च्या प्लस बीट्स आपल्या राहतात। किंवा जेव्हा आपण झोपलेलो असतो, जेव्हा आपण स्लीपिंग पोझिशनमध्ये असतो, त्यावेळेस आपला हार्ट रेट कदाचित याच्यापेक्षा थोडा कमी राहू शकतो 72 बीट्स पर मिनिटपेक्षा। म्हणजे डिपेंडिंग ऑन दी बॉडी स्टेट। ओके, जर धावतो आहे तर हार्ट रेट वाढतो आहे, खूप जास्त बॉडी रेस्टमध्ये आहे ड्युरिंग स्लीप, तेव्हा हार्ट रेट थोडासा कमी पण राहू शकतो। ओके, आणि जनरली तुम्ही लहान बाळांचा हार्ट रेट जर बघितला तर तो जास्तच असतो, 72 बीट्स पर मिनिट नसतो लहान बाळांचा। न्यूबॉर्नचा हार्ट रेट हा 110 ते 160 बीट्स पर मिनिट राहू शकतो, व्हेरिएबल होत जातो। 150 बी राहू शकतो, 160 पण राहू शकतो, 110च्या प्लस राहू शकतो। ओके, नवीन जन्म घेतलेल्या बाळाचा, फिटसचा हार्ट रेटसुद्धा हा इन ॲव्हरेज त्याच दरम्यान असतो। म्हणजे बाळांचा हार्ट रेट खूप शूट होतो, फिटसचाही 160, 140, 150 असा राहतो। सो हार्ट रेट हा वेगवेगळा असू शकतो फॉर द फिटस, फॉर फिटस इट कॅन बी डिफरंट फॉर अ न्यूबॉर्न ऑर फॉर अ बेबी विच इज 1 or 2 इयर्स ओल्ड, हा जास्त राहील 72 बीट्सपेक्षा। आणि फॉर अडल्ट पर्सन, ओके, इट इज ऑन ॲव्हरेज 72 बीट्स पर मिनिट। तर याला म्हणतात हार्ट रेट, द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ अर हार्ट विच लास्ट अबाउट 72 बीट्स पर मिनिट। दुसरी कन्सेप्ट बघा काय, सेकंड कन्सेप्ट। सपोज आपला हार्ट रेट वाढला, इन्क्रीज इन हार्ट रेट, समजा हार्ट रेट वाढला आणि 100 प्लस झाला, ओके, 100 प्लस, त्यावेळेस एक कन्सेप्ट यूज केली जाते, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज टॅकीकार्डिया। त्याला म्हणतात टॅकीकार्डिया। टॅकीकार्डिया म्हणजे काय? इन्क्रीज इन हार्ट रेट अबो 100। 100 पेक्षा जास्त जेव्हा हार्ट रेट राहतो
तेव्हा त्या पर्टिक्युलर कंडिशनला आपण काय म्हणू शकतो, दॅट इज कॉल्ड हॅज टॅकीकार्डिया, मोर दॅन 100 बीट्स पर मिनिट. ओके, टॅकीकार्डिया. आणि तिसरी टर्म आहे त्याला म्हणतात ब्रॅडीकार्डिया. या दोनही टर्म्स रिलेटेड आहेत, लक्षात ठेवा. ब्रॅडीकार्डिया म्हणजे काय, इथं हार्ट रेट वाढतोय किती, 100+, इथं हार्ट रेट कमी होतो, डिक्रीज इन हार्ट रेट. म्हणजे काय, जर आपला हार्ट रेट 60 खाली गेला, बिलो 60, देन द कंडिशन इज कॉल्ड ॲज ब्रॅडीकार्डिया. इफ द हार्ट रेट इज अबो 100, देन दॅट कंडिशन इज ऑफ टॅकीकार्डिया, अँड इफ इट इज बिलो 60, देन द कंडिशन इज ब्रॅडीकार्डिया. ह्या दोन टर्म्स आहेत विच आर अगेन रिलेटेड टू द हार्ट रेट, इन्क्रीज इन हार्ट रेट अँड डिक्रीज इन हार्ट रेट. ओके, अजून एक महत्त्वाची टर्म आहे जी फ्रिक्वेंटली तुम्ही ऐकत असतात, त्याला पल्स म्हणतो आपण. पल्स, पल्स काय असते बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा आपले व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, आपण बघितलं कार्डियक सायकलमध्ये व्हेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस एक वेव जनरेट होते. ओके, आणि ही जी वेव आहे ही आपल्या ब्लड वेसल्सवरून अशी ट्रॅव्हल होते. म्हणजे तुम्हाला जर एक सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं, समजा आपण थांबलेल्या पाण्यामध्ये जर एक खडा किंवा काहीतरी वस्तू टाकली, फेकली, तर एक वेव जनरेट होते पाण्यावर. सिमिलरली व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्शनचा काहीतरी फोर्स असतो जो वेव जनरेट करत असतो. मग ही जी वेव आहे ही वेव त्या ब्लड वेसल्समधून पास होते आणि ती वेव आपल्याला जाणवते. डॉक्टर्स चेक करत असतात पल्स, या ठिकाणी रेडियल अर्टरी वगैरे असते जिला जनरली प्रेफर केलं जातं पल्स चेक करण्यासाठी, तर डॉक्टर चेक करतात पल्स. मग पल्सचा काय ॲक्च्युली रिलेशनशिप असते हार्टच्या वर्किंगशी, तो लक्षात घ्या, एका हार्टबीटला म्हणजेच एका कार्डियक सायकलमध्ये एक पल्स रिली त्या ठिकाणी एक वेव जनरेट होते. म्हणून आपण म्हणू शकतो की एक पल्समध्ये, एक बीटमध्ये एक पल्स जनरेट होते, एक वेव जनरेट होते. तो याचा अर्थ असा होतो की जितके बीट्स तितक्या पल्स. सो आपण असं म्हणू शकतो की पल्स रेट जो काय आहे, पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. म्हणजे एका बीटला जर एक पल्स जनरेट होते, वेव जनरेट होते, तर 72 बीट्सला 72 पल्स जनरेट होतील. म्हणून 72 बीट्स पर मिनिट जर हार्ट रेट आहे तर पल्स रेट पण तोच असला पाहिजे, 72 पल्स पर मिनिट. ओके, म्हणून आपण हार्ट आपलं कोणत्या रेटने काम करतं आहे ते हार्टनेच चेक करायचं असं नाही आहे. आपण इथंही चेक करू शकतो पल्सच्या मदतीने की आपले बीट्स बरोबर आहेत की नाही, कारण आपले पल्स आणि बीटचा रेट सेम असतो. ओके, सो दिस इज द पल्स, द वेव जनरेटेड ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल्स, अँड दिस वेव पासेस ऑन द वॉल ऑफ आवर ब्लड वेसल्स, विच इज जस्ट वी कॅन फील इट बाय जस्ट टचिंग द वेसल विथ आर फिंगर्स, राईट, जस्ट द डॉक्टर डू. सो दिस इज कॉल्ड ॲज पल्स रेट, अँड पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. अजून एक कन्सेप्ट आहे बघा, वन मोर कॉन्सेप्ट इज देअर, त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. हे सगळ्या टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणून व्यवस्थित लक्षात घ्या की काय टर्म्स आहेत. सो टर्म इज स्ट्रोक व्हॉल्यूम. बघा नेक्स्ट टर्म, फिफ्थ, स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम कोणाला म्हणायचं बघा, स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, तर स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे एका बीट दरम्यान किंवा एका बीटमुळे हार्ट जे काय ब्लड पंप करतो, द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप ड्युरिंग वन हार्ट बीट, त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतात. म्हणजे एका हार्टबीट दरम्यान जे काय ब्लड पंप केलं जातं हार्टद्वारा बॉडीमध्ये, दॅट व्हॉल्यूम ऑफ ब्लड इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. ओके, मग किती ब्लड पंप करतं, तर लक्षात घ्या, एक बीट दरम्यान आपलं हार्ट ऑन ॲव्हरेज 70 ml एवढं ब्लड पंप करतं. सो ऑन ॲव्हरेज एका बीट दरम्यान आपलं हार्ट किती ब्लड पंप करतं, 70 ml ब्लड. ओके, मग याला स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. याच्यावरून अजून एक टर्म अराईज होते, त्या टर्मला म्हणतात कार्डियॅक आउटपुट. कार्डियॅक आउटपुट, आता कार्डियक आउटपुट काय बघा,
कार्डियक आउटपुट म्हणजे काय, वॉल्यूम ऑफ ब्लड पंप इन वन मिनिट, एका मिनिट मध्ये किती वॉल्यूम ऑफ ब्लड पंप होतं, वॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय द हार्ट, पंप बाय द हार्ट पर मिनिट, एका मिनिटाला आपलं हार्ट किती ब्लड पंप करतं तो म्हणजे आपला कार्डियक व्हॉल्यूम. सो आपल्याला माहिती आहे की स्ट्रोक व्हॉल्यूम 70 ml आहे, म्हणजे एका बीटला 70 ml ब्लड पंप होतं आहे. आणि याच्या आधी आपण बघितला हार्ट रेट, जो की एका मिनिटाला 72 बीट्स एवढा असतो. मग जर का एका मिनिटाला 72 बीट्स होत असतील आणि एका बीटला जर 70 ml ब्लड पंप होत असतील तर आपण कार्डियक आउटपुट काढू शकतो. हाऊ? सो ड्युरिंग 1 मिनिट 72 बीट्स आर देअर, राईट? सो 72 बीट्स आणि एका बीटला पंप होणारं ब्लड आहे 70 ml. ओके, मग 72 × 70 जर आपण केलं तर आपल्याला काहीतरी आन्सर भेटेल, 5040 ml. सो याचा अर्थ असा होतो की कार्डियक आउटपुट जे की एका मिनिटाला पंप होणारा ब्लडचा व्हॉल्यूम आहे, मग एका मिनिटाला आपलं हार्ट किती ब्लड पंप करतं तर ॲव्हरेज एवढं. तर मग ॲव्हरेज आपण असं म्हणू शकतो की एका मिनिटाला ऑन ॲव्हरेज आपलं हार्ट 5 लिटर ब्लड पंप करून टाकतो पर मिनिट. 5040 ml इज नियरली 5 लिटर. 5 लिटर आपण ॲव्हरेज त्याला म्हणू शकतो. सो 5 लिटर ब्लड एका मिनिटाला पंप होणं, दिस इज आवर कार्डियक आउटपुट. सो कसा काढला कार्डियक आउटपुट? विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रोक व्हॉल्यूम आपण तो काढू शकतो. ओके, सो दीज आर द सेव्हरल कन्सेप्ट विच आर रिगार्डिंग टू द कार्डियक सर्क्युलेशन. काय काय आपण बघितलं? हार्ट रेट, विच इज द रिदिमिसिटी ऑफ ह्युमन हार्ट, रिदिमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ह्युमन हार्ट. नॉर्मल हेल्दी पर्सनचा हार्ट रेट 72 बीट्स पर मिनिट असतो. इन्फंट्समध्ये किंवा फिटसमध्ये तो हार्ट रेट जास्त राहू शकतो, किंवा आपण धावत असताना किंवा ॲक्टिव्हिटीज करत असताना हार्ट रेट फ्लक्चुएट होतो फॉर द टाईम बिंग. आणि याच्यावरून आपण दोन कन्सेप्ट आणतो. जर समजा आपला हार्ट रेट हा अबो 100 बीट पर मिनिट राहिला, दॅट टाईम त्या सिच्युएशनला कंडिशनला आपण टॅकीकार्डिया असं म्हणत असतो. जर आपला हार्ट रेट 60 बीट्स पर मिनिटपेक्षा कमी झाला तर त्या कंडिशनला आपण ब्रॅडीकार्डिया असं म्हणतो. नंतर आपण पल्स ही कन्सेप्ट बघितली, जी की एक वेव जनरेट होते ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, आणि ही वेव ब्लड वेसल्सवरून पास होते जी आपण डिटेक्ट करू शकतो. दर हार्टबीटला एक वेव जनरेट होते, म्हणून हार्ट रेट आणि पल्स रेट हे सारखे असतात. 72 बीट्स पर मिनिट, 72 पल्स पर मिनिट एकच आहे दोघांचा मिनिंग. त्यानंतर आपण एक अजून एक कन्सेप्ट बघितली स्ट्रोक व्हॉल्यूम, जी की एका हार्टबीट दरम्यान पंप होणारं ब्लड म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम. द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप ड्युरिंग दी वन हार्टबीट, दॅट इज दी स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि स्ट्रोक व्हॉल्यूमवरून आपण कार्डियक आउटपुट काढू शकतो. कार्डियक आउटपुट म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप बाय द ह्युमन हार्ट इन 1 मिनिट, एका मिनिटामध्ये किती ब्लड पंप करतं ह्युमन हार्ट ते आपण काढू शकतो. एका मिनिटाला 72 बीट, सो एका बीटला 70 ml, सो 72 × 70 विल गेट नियरली अप्रॉक्सिमेट 5 लिटर्स ऑफ ब्लड विच इज पंप्ड बाय द ह्युमन हार्ट इन 1 मिनिट ऑर पर मिनिट. ओके, सो ह्या काही कन्सेप्ट आहेत ज्या काही तुम्हाला कार्डियक सर्क्युलेशनशी संबंधित आहेत, म्हणून त्यांना लिहून घ्या व्यवस्थित, अंडरस्टँड करा. हे जे काही फिगर्स आहेत हेही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो थँक्यू. वी विल सी द कमिंग टॉपिक्स इन द नेक्स्ट व्हिडिओ.